Hello everyone. Today we will starting with lecture number 4 of mechanical properties of fluids. Okay. आज आपण लेक्चर नंबर 4 पाहतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आपण तीन लेक्चर ऑलरेडी संपवलेले आहेत ज्यामध्ये आपण फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन म्हणजेच त्याला आपण तुम्ही हायड्रोस्टॅटिक म्हणता राईट जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो पार्ट क्लिअर केला आहे. आता आपण पार्ट पाहतोय सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शनचा एक लेक्चर झालं, हे सेकंड लेक्चर आहे. ओके, आणि हे लेक्चर संपल्यानंतर जो पार्ट तुमचा चालू होईल दॅट इज नोन ॲज हायड्रोडायनॅमिक्स ॲक्च्युली. ओके, सो मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं जो चॅप्टर आपण पाहतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लड्स हा वाला चॅप्टर, याला तीन कॅटेगराईजमध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो. कॅटेगरीमध्ये फर्स्ट कॅटेगरी असेल तुमची हायड्रोस्टॅटिकवाली, सेकंड कॅटेगरी असेल किंवा सेकंड पार्ट असेल तुमचा सरफेस टेन्शनवाला, आणि लास्टवाला पार्ट असेल तुमचा हायड्रोडायनॅमिक्सवाला. तर आपण हायड्रोस्टॅटिकवाला पार्ट आपण कंप्लीट केला आहे ज्याला आपण फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन म्हणतो. आता आपला पार्ट 2 चालू आहे ज्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो, आणि हा पार्ट संपल्यानंतर आपण लास्ट पार्टला मूव ऑन करूयात ज्याला आपण म्हणूयात फ्लुइड डायनॅमिक्स किंवा हायड्रोडायनॅमिक्ससुद्धा. ओके, अशा तीन पार्टमध्ये या चॅप्टरला आपण डिवाईड करू शकतो. ओके, सो आपण हे लास्ट लेक्चर पाहतोय सरफेस टेन्शन रिलेटेड, लेक्चर नंबर 4 इन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आजच्या चॅप्टरमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण या मेनली पॉईंटवर फोकस करतोय. मेन पॉईंट दोनच असणार आहेत, एक शेप ऑफ लिक्विड, त्याचे सब पॉईंट 4 आहेत, आणि कॅपिलरी ॲक्शन. या कॅपिलरी ॲक्शनमध्ये दोन डेरिव्हेशन येतील, हे आपण असे दोन पॉईंटवर मेनली फोकस करूयात. सो यू कॅन इझिली अंडरस्टँड द कॉन्सेप्ट रिलेटेड टू दिस वन. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम वी विल स्टार्टिंग विथ अवर फर्स्ट पॉईंट विच इज नोन ॲज शेप ऑफ लिक्विड. ओके, सी गाइस, शेप ऑफ लिक्विड यालाच तुम्ही मेनिस्कस सुद्धा म्हणू शकता. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेनिस्कस बऱ्याच वेळा मेन्शन असतं. स्टुडंट कन्फ्यूज होतात, वॉट डू माय मेनिस्कस. मेनिस्कस इज नथिंग बट द शेप ऑफ द लिक्विड. ओके, सी, शेप ऑफ लिक्विडमध्ये एक बेसिक फंडा तुम्हाला क्लिअर करतो मी, जेणेकरून तुम्हाला हे चार पॉईंट्स एकदम इझिली समजतील. जर मी दिलेलं बेसिक्स तुम्ही प्रॉपरली केलं तर हे चार पॉईंट एकदम इझी आहेत, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला मी ते सांगणार आहे. सी, या टँकमध्ये पूर्णपणे वॉटर आहे. इथपर्यंत पूर्ण काय फील आहे? वॉटर फील आहे. एकदम प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करा, एकदम इझी आहे बट लॉजिकल आहे. ज्यांना लॉजिक क्लिअर झालं त्यांना प्रॉपरली समजलं, ज्यांना जर लॉजिक क्लिअर नाही त्यांना काहीच कळलं नाही, अशा पद्धतीचा अफंडा आहे. सो या टँकमध्ये हे वॉटर आहे आणि इथं एक वॉटरचं मॉलिक्युल प्रेझेंट आहे. हा, ओके, समजतंय मी. इथे डार्क केलं, इथे वॉटरचं मॉलिक्युल सगळीकडे प्रेझेंट आहेत. आपण हा वाला मॉलिक्युल कन्सिडर केला, राईट ना, हा वाला जो टँकच्या वॉलच्या खूप जवळ आहे किंवा टँकच्या वॉलला स्टिक आहे, वी कॅन डायरेक्टली से. ओके, तो वाला मॉलिक्युल मी कन्सिडर केला. मी तुम्हाला म्हटलं बाळांनो, या मॉलिक्युलचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कोणता? ती म्हणाल सर इट्स व्हेरी सिम्पल, या वॉटर मॉलिक्युलचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वाला असेल, राईट ना. हा वाला काय असेल? त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स असेल. तर मग यामध्ये कोणते कोणते फोर्स या वॉटर मॉलिक्युलवर ॲक्ट करतात? ती म्हणाल सर सगळ्यात सिम्पल आणि सोपं फोर्स, फर्स्टवालं फोर्स असेल ते फोर्स असेल त्याचं वेट, राईट ना. या वॉटर मॉलिक्युलचं जे वेट असेल ते डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट करेल फर्स्ट, ज्याला तुम्ही एम जी म्हणता, राईट. पण तुम्हाला हे माहिती आहे हे एम जी नेग्लिजिबल असणार आहे. एम जी काय असणार? कारण वॉटर मॉलिक्युलचं वेट किती असणार आहे? खूप कमी, नेग्लिजिबल, राईट. हे फोर्स आहे बटा, ते फोर्स प्रेझेंट आहे. एम जी डायरेक्शन काय असेल? डाऊनवर्ड असेल बट नेग्लिजिबल असेल. अजून दोन फोर्स असतात जे आपण लास्ट लेक्चरला पाहिले. फर्स्टवालं कोणतं? कोहेसिव्ह फोर्स. सेकंडवालं अधेझिव्ह फोर्स, राईट ना. सो अधेझिव्ह इन द इज नथिंग बट डिफरंट मॉलिक्युल्समध्ये, कोहेसिव्ह म्हणजे सेम मॉलिक्युल्समध्ये, राईट. मग तुम्हाला माहिती आहे या कंटेनरमध्ये आपण वॉटर ठेवलं आहे आणि वॉटर हे सरफेसला स्टिक करतं, राईट ना. स्टिक करतं कशामुळे? स्टिक करतं बिकॉज या पर्टिक्युलर केसमध्ये तुमचं अधेझिव्ह फोर्स हे जास्त असतं, राईट ना. पण तिकडे डायरेक्टली जाण्यापेक्षा फार महत्त्वाचा विषय तुम्हाला यामध्ये मी क्लिअर करार की इथे जे अधेझिव्ह फोर्स असेल त्याची डायरेक्शन ऑलवेज डाऊनवर्ड असते. एफ ए देतो मी त्याला, एफ ए बार, बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी फोर्स आहे. एफ ए म्हणजे अधेझिव्ह फोर्स, त्याची डायरेक्शन काय असली पाहिजे? ऑलवेज
ऑलवेज असली पाहिजे आउटवर्ड. ठीक आहे, अजून एक फोर्स लायला विच इज नथिंग बट कोहेसिव्ह फोर्स. कोणते फोर्स? कोहेसिव्ह. मग तुम्ही मला सांगा बांधनो, वॉटर तर याच पोर्शनमध्ये स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या यावाल्या पोर्शन जो पोर्शन मी डार्क केला आहे या पोर्शनमध्येच वॉटर प्रेझेंट आहे, मग त्याच पोर्शनमध्ये कोहेसिव्ह फोर्स असलं पाहिजे. कोहेसिव्ह फोर्स इज नथिंग बट द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, वी कॅन से, राईट ना. सो वॉटर तर फक्त स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या या पार्टमध्ये आहे, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स इथेच असलं पाहिजे. इकडे एअर आहे, इकडे एअर आहे, इकडे एअर आहे, राईट ना. मग हा वाला अँगल किती रे तुम्ही मला सर? इट इज 90. हा किती आहे? 90. आणि मग इथे जर तुम्ही कोहेसिव्ह फोर्स जर घेतलं तर ते या अँगलच्या रिझल्टंटला आलं पाहिजे, राईट ना. आणि मग रिझल्टंट कितीला येईल? अफकोर्स 45 येईल. म्हणजे हे जे फोर्स आहे कोहेसिव्ह फोर्स, एफ सी आपण त्याला म्हणूयात, बार, एफ सी बार, हे कितीला असलं पाहिजे? 45 असलं पाहिजे, 45 डिग्रीला, राईट ना. अरे हा जो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स दिसतोय वॉटरमधला हा 90 आहे, राईट. त्यामुळं त्याचं जे कोहेसिव्ह फोर्स असेल त्याचा रिझल्टंट कुठे बनेल? सेंटरला बनेल. 90 सेंटर 45 असतो, त्यामुळं कोहेसिव्ह फोर्सचे डायरेक्शन 45 अँगल बरोबर असेल, राईट ना, 45 अँगल असेल. मग आता आम्ही जर तुम्हाला विचारलं बांधू की द अँगल बिटवीन एफ ए बार अँड एफ सी बार, काय विचारतोय पहा, अँगल बिटवीन एफ ए बार अँड एफ सी बार म्हणजेच काय? अँगल बिटवीन अधेसिव्ह फोर्स अँड कोहेसिव्ह फोर्स. तुम्ही म्हणाल सर इट्स व्हेरी सिम्पल. सिम्पल का? तर एफ ए बार आणि एम जी यामधला अँगल 90 आहे, दिसतोय तुम्हाला हा वाला 90 आहे, राईट ना. एफ ए बार अँड एम जी, एम जी तर डाऊनवर्ड आहे ना वाहनो, सो यामधला अँगल 90 आहे. हा 90 प्लस हा 45, क्लिअर. हा वाला 90 प्लस हा 45, सो थीटा किती बनला? थीटा इज नथिंग बट 135 बनतो या कंडिशनमध्ये, ओके. आणि थीटा कोणता रे बाबांनो? थीटा इज द अँगल बिटवीन एफ ए बार अँड एफ सी बार, दॅट्स इट, ओके. बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो, एकदम तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल की यावर, या पर्टिक्युलर मॉलिक्युलवर कोणते कोणते फोर्स ॲक्ट करतात. तीन फोर्स. फर्स्ट वाला एम जी, डाऊनवर्ड डायरेक्शन, नेग्लिजिबल, कारण त्या मॉलिक्युलचं वेट फार कमी. अधेसिव्ह फोर्स, आउटवर्ड डायरेक्शन, राईट. कोहेसिव्ह फोर्स, इनवर्ड, बट 45 अँगल तो बरोबर त्याची डायरेक्शन असते. पण 45 अँगल कुठनं मेजर करणार तुम्ही? या वॉलपासनं, राईट ना, किंवा वेटपासनं केला तरीसुद्धा चालेल, डझन मॅटर. दोन्ही पण डायरेक्शन एकच असणार आहे. एम जीची डायरेक्शन आणि ही जी वॉल आहे ती एकाच लाईनवर आहे, एकाच डायरेक्शनला आहे, त्यामुळे तिथनं मेजर केला तर 45 असणार तुमचा एफ सी, राईट. आणि थीटा इज द अँगल बिटवीन एफ ए बार अँड एफ सी बार, विच इज इक्वल टू 135. ही बेसिक कॉन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर केली. बेसिक कॉन्सेप्ट नंतर आता हे चार पॉईंट जे आहेत, हे चार पॉईंट क्लिअर करणं तुम्हाला एकदम इझी होणार आहे. आपण सगळ्यात आधी पाहूयात कॉनकॅव्हिटी. काय पाहणार आहे आपण? कॉनकॅव्हिटी पहा. पॉईंट नंबर वन, कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस. तसं कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस इन द सेन्स व्हॉट? पहा, कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस म्हणजे काय? टँक आहे, ठीक आहे ना, टँक आहे, इथपर्यंत पाणी आहे, वॉटर वी कॅन से, ओके. अगेन आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर केलं इथे, हा वाला. मी म्हटलं पाहतो याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स काय? तुम्ही म्हटलं एकदम सिम्पल सर, दिस इज द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, बरोबर. पण इथे हा जो टँक आहे हा मेटलचा आहे, ओके, आणि आतमध्ये काय? वॉटर आहे. हे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, ओके, काय? मेटल अँड वॉटर, मेटलचा टँक आहे, वॉटर आहे, राईट. किंवा आपण जसं ग्लासमध्ये पाणी पाहतो त्या पद्धतीचा हा आपण एक्झाम्पल कन्सिडर करतो. सी गाईज, यावर कोणते फोर्स तुम्ही म्हणाल सर? तीन फोर्स, एक एम जी डाऊनवर्ड, एफ ए आउटवर्ड आणि एफ सी इनवर्ड, राईट ना. मग या पर्टिक्युलर केसमध्ये कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस, एक्झाम्पल मेटल टँक अँड वॉटर, किंवा यालाच तुम्ही ग्लास अँड वॉटरचं एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहू शकता. फक्त इथे ग्लास ड्रॉ करावं लागेल किंवा याला तुम्ही ग्लास कन्सिडर करा, ओके. तर या पर्टिक्युलर केसमध्ये तुमचा एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी असतो, लक्षात राहू द्या, मी रिपीट करतो. काय? या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये तुमचा एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी. तुम्ही म्हणाल सर व्हॉट डू यू मीन बाय दिस वन?
FA is nothing but adhesive force is greater than cohesive force. तुम्ही असं असं का? Because adhesive force जास्त असल्यामुळं तुमचं पाणी हे ग्लासला स्टिक करतं, राईट ना? पाणी ग्लासला चिटकलेलं पाहिलं आहे ना तुम्ही, रोजच पाहताय, राईट? सो ते का स्टिक करतं? बिकॉज अधेजिव फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेजिव फोर्स, राईट ना? अधेजिव फोर्स इज नथिंग बट फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट टाईप, राईट? मग एक ग्लासचं असेल, एक वॉटरचं असेल, त्यामुळे ते त्याला काय करणार? स्टिक करणार. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. मग आता ते आपण ड्रॉ करण्याचा ट्राय करूयात. पहा, हा तुमचा एफ ए बार, त्याचं मॅग्नेट्यूड काय असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे. एफ सीचं काय असणार? कमी असणार ना. हा एफ सी, एफ सी बार, त्याचं मॅग्नेट्यूड मी थोडं कमी तुम्हाला शो केलेलं आहे, बरोबर? आता एकाचे दोन्ही पण वेक्टर आहेत, दोन्ही पण फोर्स आहेत. एकाची डायरेक्शन इकडे आहे, एकाची डायरेक्शन इकडे आहे, एक आउटवर्ड एक इनवर्ड, राईट? पण दोन्ही पण वेक्टर आहे, म्हणजे दोघांचं काय घ्यावं लागेल? आपल्याला रिझल्टंट घ्यावं लागेल, राईट ना? मग आपण 11 आपला मॅथमॅटिकल मेथड जो चॅप्टर आहे त्यामध्ये वेक्टरचा रिझल्टंट आपण घेतला आहे. दीज आर द टू वेक्टर स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. सेम पॉईंटपासून दोन वेक्टर स्टार्ट होत असतील तर आपण यूज करतो पॅरालेलोग्राम लॉ, राईट? मग याचा पॅरालेलोग्राम मी रेडी करतो. ओके, हा काय बनला? पॅरालेलोग्राम बनला, राईट? आणि या दोघांचा रिझल्टंट कोण देणार? पॅरालेलोग्राम बनल्यानंतर ऑफकोर्स त्याचा डायगोनल देणार, राईट? हा वाला काय तुमचा? डायगोनल बनला. ओके, आणि हा डायगोनल म्हणजेच नथिंग बट रिझल्टंट. हा डायगोनल काय? रिझल्टंट. कोणाचा रिझल्टंट? अधेसिव फोर्स जे डाऊनवर्ड डायरेक्शनला होतं, कोहेसिव फोर्स जे इनवर्ड डायरेक्शनला होतं, त्या दोन अपोजिट वेक्टर्स आहेत, त्याचा रिझल्टंट इथे मिळाला. हा रिझल्टंट आहे, राईट? मग तुम्हाला माहिती आहे, सी गाईज, फार इम्पॉर्टंट पॉईंट इथे मी सांगणार आहे तुम्हाला. दिस वॉटर सरफेस, हा जो वॉटर सरफेस आहे, दिस वॉटर सरफेस कॅनॉट सस्टेन दिस रिझल्टंट. परत एकदा पहा, दिस वॉटर सरफेस कॅनॉट सस्टेन दिस रिझल्टंट. तुम्ही मला सोडून बाय दिस वन, पहा, हा एक रब्बर पकडला मी माझ्या हातामध्ये. ओके, हा एक रबर आहे आणि त्याला मी या डायरेक्शनने असं फोर्स लावलं. हा एक रबर आहे स्ट्रेट, या डायरेक्शनने फोर्स लावलं म्हणजे या डायरेक्शनने त्याला मी ओढला. तो जो स्ट्रेट होता तो आता असा बनला ना, राईट? परत एकदा, हा एक रबर आहे स्ट्रेट, इमॅजिन करताय, दिस इज द पॉवर ऑफ इमॅजिनेशन. ओके, स्ट्रेट रबर असा खेचला त्याला, म्हणजे या डायरेक्शनने फोर्स लावलं, सो इट विल बिकम लाईक दिस, राईट? का? ते जे फोर्स लागलं त्या फोर्सला तो सस्टेन करू शकत नाही, म्हणून त्याचा शेप चेंज झाला, राईट? सेम लाईक दिस वन, तुम्हाला मी सांगितलंय हा जो वॉटर सरफेस आहे इट इज नथिंग बट वन काइंड ऑफ इलॅस्टिक मेम्ब्रेन. दॅट मीन्स इट कॅनॉट सस्टेन दिस रिझल्टंट. आणि या रिझल्टंटला स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्यासाठी किंवा स्टेबलाइज करण्यासाठी हा जो वॉटर सरफेस आहे हा पपेंडिक्युलर टू द रिझल्टंट बनतो. काय बनतो? पपेंडिक्युलर टू द रिझल्टंट बनतो. कोणाला पपेंडिक्युलर? ऑफकोर्स रिझल्टंटला पपेंडिक्युलर बनणार. म्हणजे काय? म्हणजे असं की हा जो वॉटर सरफेस आहे हा या डायरेक्शनला बनेल. ओके, म्हणजेच हा जो रिझल्टंट दिसतोय तुम्हाला या रिझल्टंटला पपेंडिक्युलर बनेल, राईट? दिसतोय पपेंडिक्युलर. मी इथनं या सरफेसला काय केलं? चेंज केलं आणि पपेंडिक्युलर बनला. म्हणजे हे सगळे इथले मॉलिक्युल्स हे इकडे असे जमा होणार, राईट? आणि हा जो शेप तुम्हाला मिळतो इथे, दिस इज नथिंग बट द कॉनकेव्ह शेप. सो अँड दिस फेनॉमिना इज नोन ॲज कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस, राईट? पहा एकदा, परत एकदा पाहूयात आपण. कोणामुळे कॉनकॅव्हिटी आलेली आहे? कॉनकेव्ह शेप बनलाय ना असा, असा जो शेप बनलाय हा कोणामुळे बनलाय? ऑफकोर्स रिझल्टंटमुळे बनलाय. मग रिझल्टंट याच डायरेक्शनला कसं काय आला? तर एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी आहे त्यामुळे आला, राईट ना? आणि दिस वॉटर सरफेस कॅनॉट सस्टेन दिस रिझल्टंट, दॅट्स वाय दिस सरफेस, हा जो सरफेस आहे हा या रिझल्टंटला पपेंडिक्युलर बनतो. कशामुळे बनतो? तर स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशनला येण्यासाठी तो पपेंडिक्युलर बनतो, राईट? त्यामुळं हा पपेंडिक्युलर बनला आणि पपेंडिक्युलर बनण्यासाठी त्याने जो शेप घेतला त्या शेपला आपण कॉनकॅव्हिटी ऑफ लिक्विड सरफेस म्हणतो, राईट? यामध्ये अजून एक काही पॉईंट क्लिअर करतो ज्यातून तुम्हाला हे खूप क्लिअर होईल. कंडिशन्स कोणत्या? कंडिशन एकच आहे, एफ सी शुड बी ग्रेटर दॅन एफ ए शुड बी ग्रेटर दॅन एफ सी, राईट ना? एफ ए शुड बी ग्रेटर दॅन एफ सी असेल तरच कॉनकॅव्हिटी तुम्हाला पाहिला
मिळणार आहे. कॉनकेव सरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झाम्पल काय, ग्लास अँड वॉटर, मेटल अँड वॉटर, वी कॅन से राईट. मेटल अँड वॉटरपेक्षा ग्लास अँड वॉटर मोस्ट अप्रोप्रिएट असेल. आपण इथे ग्लास अँड वॉटर कन्सिडर करूयात. ओके, हां, यामध्ये काही अजून मी तुम्हाला डेरिवेशन देतो, जे डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर, सी गाईज, या अँगलला आपण अल्फा म्हणतो. पॅरलेलोग्राममध्ये आपण पाहिलं अँगल बिटवीन रिझल्टंट अँड एफेक्ट काय, अल्फा. मग तुम्हाला माहिती आहे टॅन ऑफ थीटाचा फॉर्म्युला, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू पॅरलेलोग्राम लॉमध्ये काय होता, क्यू साइन ऑफ थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस ऑफ थीटा, राईट. बरोबर, मग इथे थीटा कोण आहे आता, थीटा इज द अँगल बिटवीन एफ ए अँड एफ सी विच इज 135. आणि हा जो थीटा आहे हा वाला, हा अल्फा आहे तुमचा, हा राईट. म्हणजे काय बनणार इथे, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू, क्यू म्हणजे काय, सेकंड वाला वेक्टर विच इज एफ सी, म्हणजे एफ सी साइन ऑफ हा थीटा 135 अपॉन, होपसो हा बोर्डमध्ये तुम्हाला क्लिअर असेल हा सगळं. हा त्यानंतर हा पी, पी म्हणजे फर्स्ट वाला वेक्टर विच इज एफ ए, प्लस अगेन क्यू म्हणजे सेकंड वाला वेक्टर विच इज एफ सी, कॉस ऑफ थीटा इज नथिंग बट 135, राईट. पुढे जाऊयात, सो टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू एफ सी साइन ऑफ 135 इज नथिंग बट 1/√2, सो इट शुड बी 1/√2 अपॉन एफ ए ॲज इट इज प्लस ॲज इट इज एफ सी ॲज इट इज कॉस ऑफ 135 इज नथिंग बट मायनस ऑफ 1/√2, राईट. पुढे काय म्हटलं, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू एफ सी बाय रूट टू अपॉन दिस इज एफ ए मायनस एफ सी बाय रूट टू, राईट. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं आहे, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला काय दिलं आहे, कॅल्क्युलेशन दिलं आहे, राईट. मग टॅन ऑफ अल्फाचा फॉर्म्युला काय मिळालं तुम्हाला, एफ सी बाय रूट टू अपॉन एफ ए मायनस एफ सी बाय रूट टू, हा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे 92. हा फॉर्म्युला काय तुमचा, ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे. हा एक बेसिक, ही जी कॅटेगरी दिली आहे ना तुम्हाला मी, एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी, ही एक बेसिक फंडा आहे. हा वेक्टर या वेक्टरपेक्षा जास्त असला पाहिजे, पण मॅग्निट्यूड वाईज कसा जास्त असला पाहिजे ते यावरून तुम्हाला कळेल. यावरून तुम्ही असं लिहू शकता, एफ ए शुड बी ग्रेटर दॅन एफ सी बाय रूट टू, ही वाली केस हे मॅग्निट्यूड वाईज करेक्ट आहे. एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी बाय रूट टू, दिस इज ओनली वेक्टर फॉर्म, मी ते वेक्टर लिहितो हवं तर, ओके ना. म्हणजे एफ ए वेक्टर इज ग्रेटर दॅन एफ सी वेक्टर, दॅट्स इट. बट मॅग्निट्यूड वाईज किती ग्रेटर असलं पाहिजे, तर एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी बाय रूट टू एवढा तो ग्रेटर असला पाहिजे, ओके. सो दिस इज नथिंग बट कॉन्कॅव्हिटी ऑफ लिक्विड सर्फेस. यामध्ये एफ सी वेक्टर इज ग्रेटर दॅन एफ सी, एफ ए वेक्टर इज ग्रेटर दॅन एफ सी वेक्टर असतो, दॅट्स वाई हा जो लिक्विड सर्फेस आहे हा कॉन्केव शेप घेतो, बिकॉज इट कॅनॉट सस्टेन द रिझल्टंट अँड टू मेक इट स्टेबलाइज, स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन अचीव करण्यासाठी तो पपेंडिक्युलर बनतो रिझल्टंटसाठी, ओके, रिझल्टंटला, ओके. सो मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये एफ ए शुड बी ग्रेटर दॅन एफ सी बाय रूट टू. होप सो तुम्हाला क्लिअर असेल, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि बेस्ट. आणि मी तुम्हाला दोन फॉर्म पण दिलेत, हा वाला फर्स्ट कंडिशन आहे, सेकंड कंडिशन मॅग्नेट्यूडवाली ही आहे. हे डेरिवेशन लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, सिम्पल डेरिवेशन आहे, ओके. आपण हा वाला पॉईंट क्लिअर केला कॉन्कॅव्हिटीचा, आपण कॉन्वेक्सिटीचा पॉईंट आता क्लिअर करूयात. कॉन्वेक्सिटी हे तर बेसिक होतं, हे सगळं बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. आता आपण जाऊयात थोडं हे मी तसंच ठेवतो, ओके. पी प्लस क्यू, हां, आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे आता कॉन्वेक्सिटी ऑफ लिक्विड सरफेस, राईट ना. अगेन सेम टाईप, आपण एक टँक घेतला, आता यामध्ये मर्क्युरी आहे, इथे काय पूर्ण फील आहे मर्क्युरी. मग एक्झाम्पलमध्ये तुम्ही काय लिहिणार, एक्झाम्पलमध्ये लिहिणार तुम्ही ग्लास अँड मर्क्युरी, काय लिहिणार, ग्लास अँड मर्क्युरी, बरोबर. तर अगेन बांधणो, इथे एक आपण मर्क्युरीचा मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ केला लाईक दिस. पण यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, मर्क्युरी कॅनॉट
स्टिक टू द ग्लास, राइट ना. मग मर्क्युरी ग्लासला स्टिक करत नाही, दॅट मीन्स अधेसिव्ह फोर्स इज लेस दॅन कोहेसिव्ह फोर्स, राईट. अधेसिव्ह फोर्स जर मगाच्या एक्झाम्पलसारखं, मगाशीचे एक्झाम्पल पाहिलं त्यासारखं जर जास्त असतं तर मर्क्युरी स्टिक झाली असती ना, राईट. बट मर्क्युरी ग्लासला स्टिक होत नाही, दॅट मीन्स अधेसिव्ह फोर्स कमी आहे, राईट. त्यामुळं इथे आपण लिहिणार एफ सी इज ग्रेटर दॅन एफ ए किंवा एफ ए इज लेस दॅन एफ सी, दोघांचा अर्थ एकच आहे, राईट. मग त्याला आपण ड्रॉ करूयात. पहा हा एफ ए मी छोटा काढला, हा एफ सी मी थोडा मोठा काढला, एफ सी बार हा एफ ए बार, राईट. अगेन दीज आर द टू वेक्टर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉइंट. पॅरलोग्रामने रिझल्टंट घेऊयात, पॅरलोग्राम बनवूयात. मग मी याचा पॅरलोग्राम आता ड्रॉ करतोय, ओके. हां, आणि पॅरलोग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे डायगोनल गिव यू अ रिझल्टंट. सो हा काय बनला तुमचा डायगोनल, राईट ना, ओके. हा वाला काय असेल तुमचा आर असेल, ओके, क्लिअर सगळ्यांना. मग आता तुम्हाला माहिती आहे अगेन दिस लिक्विड सरफेस कॅनॉट सस्टेन दिस आर, आणि स्टेबल इक्विलिब्रियमला येण्यासाठी तो आर बरोबर लिक्विड सरफेस आर बरोबर पपेंडिक्युलर बनण्याचा ट्राय करेल. दॅट्स वाई सगळेजण प्रॉपर लक्ष देतील, या आरला लिक्विड पपेंडिक्युलर असं बनतं या पद्धतीने, राईट. हे पहा पपेंडिक्युलर दिसत असेल सगळ्यांना प्रॉपर, राईट, पपेंडिक्युलर. त्यामुळं मर्क्युरी आणि ग्लासमध्ये या पद्धतीचा शेप तुम्हाला पाहिला मिळतो. दिस शेप इज नोन ॲज कॉन्वेक्सिटी किंवा कॉन्वेक्स शेप, कॉन्वेक्स शेप आपण त्याला म्हणतो, राईट ना. दिसतं सगळ्यांना या पद्धतीचा, आणि हा आर आहे एफ ए एफ सी मधला, क्लिअर. सो स्टेबल इक्विलिब्रियम येण्यासाठी हा जो लिक्विड सरफेस आहे, हा लिक्विड सरफेस आर साठी काय बनणार, पपेंडिक्युलर बनणार. पपेंडिक्युलरसाठी असा शेप घेतो म्हणजे सगळे इथले जे मॉलिक्युल्स आहेत ते इथे येतील, वॉट मर्क्युरीचे मॉलिक्युल्स, राईट. आणि अशा पद्धतीचा एक कॉन्वेक्स शेप ते तयार करतील पपेंडिक्युलर टू रिझल्टंट आर. क्लिअर असेल तुम्हाला सगळ्यांना. दिस इज नथिंग बट युअर कॉन्वेक्सिटी ऑफ लिक्विड सरफेस. मग यात कंडिशन काय, कंडिशन एफ सी इज ग्रेटर दॅन एफ ए, पण मॅग्निट्यूड वाईज कंडिशन काय, मॅग्निट्यूड वाईज एफ सी बाय रूट टू इज ग्रेटर दॅन एफ ए, राईट. मग असे काय होतं, एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी बाय रूट टू होता, आता कंडिशन एफ सी बाय रूट टू शुड बी ग्रेटर दॅन एफ ए, ही कंडिशन असली पाहिजे, ओके. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये फक्त आपण काय केलं, मगाशी जे एक्झाम्पल वन पाहिलं कॉन्कॅव्हिटीचं, त्यामध्ये एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी होता, त्यामुळे रिझल्टंट बाहेर बनला. आता एफ सी इज ग्रेटर दॅन एफ ए, त्यामुळे रिझल्टंट आतमध्ये आला. आर गेटिंग माय पॉईंट? सो मग त्या रिझल्टंटला ओव्हरकम करण्यासाठी किंवा स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन घेण्यासाठी लिक्विड सरफेस पपेंडिक्युलर टू द रिझल्टंट बनतो, आणि पपेंडिक्युलर बनल्यानंतर त्याचा जो शेप मिळेल तो असेल कॉन्वेक्स शेप, त्याला म्हणतो आपण कॉन्वेक्सिटी ऑफ लिक्विड सरफेस. कंडिशन काय, कंडिशन एफ सी शुड बी ग्रेटर दॅन एफ ए ऑर एफ सी बाय रूट टू इज ग्रेटर दॅन एफ ए, एक्झाम्पल ग्लास अँड मर्क्युरी. एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहेत या, बट कॉन्सेप्ट आहे, यामध्ये काही फार मोठं डेरिवेशन नाही किंवा काही नाही. तुम्हाला हे लॉजिक समजलं पाहिजे एक्झॅक्टली काय, मे बी एक्झामला विचारलं जाऊ शकतं, आणि यावर सी टीचे क्वेश्चनसुद्धा विचारतात. मी थोड्या वेळाने डिस्कस करणार आहे कोणत्या पॉईंटवर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. आपण जरा नॉर्मल एडे घेऊ, मॅक्झिमम आपण क्वेश्चन्स सी टीच्या लेक्चर्सलाच घेणार आहे, ओके. सो आपला कॉन्वेक्सिटी आपण कवर केला, आता प्लेन सरफेस, ओके. मी याला पण रफ करतो, आपण प्लेन सरफेसकडे जाऊयात जरा. प्लेन सरफेस, ओके. प्लेन सरफेस म्हणजे आता कॉनकेव पण नाही, कॉन्वेक्स पण नाही, ओनली प्लेन. सी गाईज, मग अगेन हे ग्लास कन्सिडर केलं किंवा टँक कन्सिडर केलं, यामध्ये आपण हे वॉटर कन्सिडर केलं, ओके. किंवा सर याचं पण एक्झाम्पल सांगा. ऑफकोर्स याचा एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला, सिल्वर अँड वॉटर. एक्झाम्पल काय, सिल्वर अँड वॉटर म्हणजे एक चांदीचं ग्लास तुम्ही घेतलं, त्यामध्ये जर पाणी टाकलं तर त्या पाण्याचा जो शेप मिळेल तुम्हाला, प्लेन सरफेस पाण्याचा, तो एकदम प्लेन असेल, ओके. त्यामध्ये कॉन्केव्हिटी पण नाही, कॉन्वेक्सिटी पण नाही, कॉन्केव पण नाही आणि कॉन्वेक्स पण नाही, प्लेन असेल, राईट. मग त्यासाठी अगेन हवाला एक मॉलिक्यूल आहे, राईट ना, हवाला एक मॉलिक्यूल आहे.
हा मॉलिक्यूलचं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इकडे आहे, ओके, आणि हा एफ ए बार अधेझिव फोर्स, हे काय एफ सी बार कोहेझिव फोर्स, राईट. आणि याचा जर तुम्ही प्रॉपरली पॅरलोग्राम बनवला, पॅरलोग्रामचा रिझल्टंट तुम्हाला इथेच मिळेल, हा वाला रिझल्टंट आर, हा काय मिळालं तुम्हाला, रिझल्टंट मिळालं, राईट. आणि अगेन दिस वॉटर सरफेस कॅनॉट सस्टेन द रिझल्टंट, मग रिझल्टंटला तो काय बनणार, पपेंडिक्युलर बनणार, मग रिझल्टंट तर डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, पपेंडिक्युलर म्हणजे असा, राईट, रिझल्टंट या डायरेक्शननी आहे ना, पपेंडिक्युलर असा, त्यामुळे तो काय असणार, ऑलवेज प्लेन सरफेस असलाच पाहिजे. मग या पर्टिक्युलर केसमध्ये एक क्वेश्चन तुम्हाला मला विचारायचा, बाळांनो, सी बाळांनो, इथे अल्फा काय, तुम्ही म्हणाल सर अल्फा इज द अँगल बिटवीन आर अँड एफ ए, दॅट इज अल्फा, दिसतोय तुम्हाला 90, म्हणजे अल्फा या पर्टिक्युलर केसला 90 आहे, राईट ना. मग इथे जर तुम्ही 90 पुट केलं, पहा सगळेजण व्यवस्थित, 90 पुट केलं तर टॅन ऑफ 90 किती असतो, इन्फिनिटी असतो, राईट ना, बरोबर ना. अल्फाची व्हॅल्यू 90 आहे, टॅन 90 काय बनला, अल्फाच्या ऐवजी 90 पुट केल्यानंतर टॅन 90 बनेल इन्फिनिटी. मग ही व्हॅल्यू इन्फिनिटी बनण्यासाठी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 पाहिजे ना बाळांनो, अरे सोनो, कोणत्याही एका डिजिटला आपण 0 डिवाईड केलं तर व्हॅल्यू इन्फिनिटी येते, मग ही व्हॅल्यू इन्फिनिटी बनण्यासाठी ही व्हॅल्यू 0 पाहिजे. मग 0 असण्यासाठी कंडिशन काय असली पाहिजे, ऑफकोर्स कंडिशन असली पाहिजे एफ ए इज इक्वल टू एफ सी बाय रूट 2. आर यू गेटिंग माय पॉइंट, अरे सोनो, एफ ए आणि एफ सी बाय रूट 2 जर इक्वल असतील तर दोघांचं सबट्रॅक्शन आहे, म्हणजे ते 0 म्हणलं. आणि हा जर 0 असेल तर एखाद्या कोणत्याही डिजिटला 0 डिवाईड केल्यानंतर काय म्हणेल, इन्फिनिटी मिळेल, राईट. म्हणजेच ही वाली तुमची मॅग्निट्यूडची केस आणि वेक्टरची केस, एफ ए बार इज इक्वल टू एफ सी बार, दॅट्स इट, ओके, क्लिअर आहे, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. एक्झाम्पल, सिल्वर अँड वॉटर कंडिशन वेक्टर फॉर्ममध्ये एफ ए बार इज इक्वल टू एफ सी बार, मॅग्निट्यूड वाईज एफ ए इज इक्वल टू एफ सी बाय रूट 2. इथे रिझल्टंट जो मिळेल तो एक्झॅक्टली जी कंटेनरची वॉल आहे त्या वॉलवरच मिळतो, सो दॅट अल्फा शुड बी 90, एकदम सिम्पल, ओके. याला पण रफ करूयात, प्लेन सरफेस एकदम सिम्पल पॉईंट आपण कव्हर केला आहे. लास्ट वाला प्युअर वॉटर, ज्याला तुम्ही डिस्टिल वॉटर म्हणता, ओके, त्यामध्ये काही फार मोठं लॉजिक नाही आहे, त्याला पण मी एक विथिन 30 सेकंड आपण त्याला कव्हर करूयात. मी याला पण रफ करतो, प्युअर वॉटर, ओके, सी गाईज, यामध्ये पूर्ण तुम्ही प्युअर वॉटर भरलं, तुम्ही म्हणसा प्युअर वॉटर इन द सेन्स डिस्टिल वॉटर, ओके ना, एक्झाम्पल काय असलं पाहिजे, डिस्टिल वॉटर. सी गाईज, डिस्टिल वॉटरचं अधेझिव्ह फोर्स, इथे हा जो मॉलिक्यूल आहे त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इथे आहे, त्याचा अधेझिव्ह फोर्स एफ ए बार हा या डायरेक्शननी तुम्हाला मिळेल की त्याचा रिझल्टंट आणि एफ ए बार सेम आहे. परत पहा, डिस्टिल वॉटर आपण फिलअप केलं, त्याचा हा मॉलिक्यूल, त्याचा हा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, सो त्याचं जे अधेझिव्ह फोर्स असेल ते अधेझिव्ह फोर्स सेम ॲज द रिझल्टंट असतो, सेम ॲज द रिझल्टंट, सो डायरेक्शन सुद्धा सेम असणार, राईट. तर मग मी तुम्हाला विचारलं मी की त्याचा अधेझिव्ह फोर्स पण या डायरेक्शननी, रिझल्टंट पण याच डायरेक्शननी, सो अँगल बिटवीन देम, दॅट मीन्स अल्फा इज इक्वल टू 0 असतो. अल्फा इज इक्वल टू काय असला पाहिजे, त्याचा 0 असला पाहिजे, राईट. त्यामुळे इथे ही वाली केस काही येणार नाही, राईट ना, कारण अल्फा 0 आहे, हा पूर्ण अँगल 0 आहे, राईट. सो अशा पद्धतीची तुमची केस असेल डिस्टिल वॉटरची, तिथे अल्फा पूर्णपणे 0 आहे. एफ ए बार इज एक्झॅक्टली इक्वल टू आर बार, आर बार इज नथिंग बट रिझल्टंट ऑफ एफ सी एन एफ ए, बट दोन्ही पण काय असतील, इथे इक्वल असतील, इक्वल असतील म्हणजे सेम डायरेक्शनला, सेम डायरेक्शनला म्हणजे अल्फा इज इक्वल टू 0 असला पाहिजे. होप सो तुम्हाला एकदम क्लिअर असेल. 4 पॉईंट पाहिले, कॉन्केव्हिटी, कॉन्वेक्सिटी, प्लेन सरफेस अँड प्युअर वॉटर विथ एक्झाम्पल अँड कंडिशन, दिस डेरिवेशन इज मोस्ट आय एम पी, ओके. आपण याला रफ करूयात, थोडं पुढे जाऊयात. आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे कॅपिलरी ॲक्शन, मी याला रफ करतो आता, ओके.
कॅपिलरी ॲक्शन खूप साऱ्या स्टुडंटला, माझ्यामध्ये 10th झालं असेल, CBSE ICSEवाल्या स्टुडंटला सुद्धा झालं असेल, बट एक फंडा आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे, त्यामुळं मी एक्सप्लेन करतो. सी गाईज, हा एक टँक घेतला, ओके, यामध्ये आपण पाणी भरलं किंवा लिक्विड, आणि यामध्ये आपण एक कॅपिलरी ट्यूब डिप केली. तेव्हा सर कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय? सो कॅपिलरी ट्यूब म्हणजे एक थीन रेडियसवाली ट्यूब असते, लाईक दिस, ओके ना, तिला डिप केलं आपण अशा पद्धतीने, ओके. सो यामध्ये एकतर लिक्विड जे आहे ते इथनं इन करेल ना, आतमध्ये जाईल आणि ते राईज होईल इथपर्यंत विथ अ पर्टिक्युलर हाईट एच. एच हाईटपर्यंत लिक्विड काय झालं? राईज झालं. ऑर अगेन दिस इज युअर लिक्विड टँक, यामध्ये आपण ही कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आणि इथे आतमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळालं की लिक्विड फॉल झालेलं आहे. लिक्विड काय इथपर्यंत खाली गेलं आहे, ओके. सो हा जो फेनॉमिना आहे, दिस फेनॉमिना इज नोन ॲज कॅपिलरी ॲक्शन. तुम्हाला असं म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट लिक्विड राईज अँड फॉल. लिक्विड राईज अँड फॉल, इथे राईज झालं एच हाईटने, इथे आपण राईज फॉल झालं एच हाईटने असं कन्सिडर करूयात, ओके. सो लिक्विड राईज अँड फॉल इन अ कॅपिलरी ट्यूब, हे कॅपिलरी ट्यूब आहे. लिक्विड राईज अँड फॉल इन कॅपिलरी ट्यूब, दिस फेनॉमिना इज नोन ॲज कॅपिलरी ॲक्शन. परत एकदा रिपीट करतो, द लिक्विड राईज अँड फॉल इन अ कॅपिलरी ट्यूब, दिस फेनॉमिना इज नोन ॲज कॅपिलरी ॲक्शन, राईट ना. मग ते म्हणाल सर इथे अप झालं, इथे डाऊन झालं, कॅपिलरी ॲक्शनचं आम्हाला पूर्णपणे डेफिनेशन का आली? लिक्विड राईज अँड अप इन अ कॅपिलरी ट्यूब इज नोन ॲज द कॅपिलरी ॲक्शन, बट इम्पॉर्टंट पॉईंट इज वॉट? इथे अप अँड इथे डाऊन कसं काय होणार? दिस इज द मेजर क्वेश्चन शुड बी देअर, राईट. तर मी याला रफ करतो, आपण जरा राईज पाहूयात काय आहे ते, ओके. लिक्विड राईज कसं होणार आहे ते आपल्याला जरा चेक करूयात. एक्झॅक्टली फेनॉमिना काय आहे ते मी तुम्हाला फेनॉमिना एक्सप्लेन करण्याचं ट्राय करतो, जेणेकरून तुम्हाला हे सगळा पॉईंट क्लिअर होईल. आत्ता आपण कोणता पॉईंट पाहतोय, अजून कोणते पॉईंट क्लिअर करावे लागतील? हां, कॅपिलरीचा, ठीक आहे. राईजचा आपण पॉईंट क्लिअर करूयात, त्याचं एक स्मॉल डेरिवेशन पण मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला ते एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये क्लिअर होईल, ओके. सी गाईज, याच्या काही बेसिक कंडिशन्स आहेत. हा जर शेप तुम्ही पाहिला आणि तुम्हाला विचारलं हा शेप कोणता आहे, तुम्ही म्हणाल सर यामध्ये दोन केसेस तयार होतील. हा शेप दोन केसेस, एक अपवर्ड डायरेक्शननी तुम्ही जर पाहिलं तर इट शुड बी कॉनकेव, डाऊनवर्ड डायरेक्शननी पाहिलं इट शुड बी कॉन्वेक्स, राईट ना. आपण कॉनकेव कॉन्वेक्स शिकलो आहे रे ऑप्टिक्समध्ये, राईट. या शेपला तुम्ही अपवर्ड डायरेक्शननी पाहिलं तुम्ही म्हणाल सर इट शुड बी कॉनकेव, डाऊनवर्ड डायरेक्शननी पाहिलं तर कॉन्वेक्स. पहा इथे मी इथे एक पॉईंट मी कन्सिडर केला, पॉईंट ए. इथे एक पॉईंट कन्सिडर केला, पॉईंट बी, राईट. तर तुम्हाला विचारलं मी असं की कोणत्या पॉईंटचं प्रेशर जास्त आहे, तुम्ही म्हणाल सर ऑफकोर्स पॉईंट एचं प्रेशर जास्त आहे. का? तर पॉईंट एवर जास्त प्रेशर अप्लाय झालं आहे, त्यामुळं तर त्याचा शेप असा बनला आहे. आर गेटिंग माय पॉईंट? दोघांचं प्रेशर सेम असतं, तो फ्लॅट सर्फेस असता, फ्लॅट असता तो कॉनकेव आहे. कॉनकेव काय? तर प्रेशर ॲट ए शुड बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट बी, राईट. पण तोच जर प्लेन सर्फेस आहे आणि इथे पॉईंट सी आणि इथे पॉईंट डी आपण कन्सिडर केलं, तुम्ही म्हणाल सर इट सिम्पल, प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी, दॅट्स इट, राईट ना. क्लिअर होतं तुम्हाला? आता पहा, हे प्रिन्सिपल ज्यांना कळालं त्यांना मी काय सांगतो ते प्रॉपरली कळेल की इथे राईज अप का होतं. राईज अप, राईज होण्याचा जो फेनॉमिना तो एक्सप्लेन करतो, फॉलचा फेनॉमिना तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल, तो तुम्ही होमवर्कला करा, ओके. मी एक फेनॉमिना तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतो.
सी, एका टँकमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब डिप केलेली आहे, आपल्याला चेक करायचं इथे अप का होणार आहे, काय अप होणार आहे, इथे जे लिक्विड आहे आतमध्ये हे कॅपिलरी ट्यूबमध्ये एच हाईटला, एच हाईटपर्यंत अप का होणार आहे हे आपण आता चेक करूयात. पहा गाईज, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे हा अगेन पॉइंट ए, हा पॉइंट बी, इथे पॉइंट सी आणि इथे पॉइंट डी, बरोबर. तुम्हाला जर सेम क्वेश्चन मी विचारलं तुम्ही मला, सर इट्स व्हेरी सिंपल, प्रेशर ॲट ए शुड बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट बी रिलेटेड टू दिस कंडिशन, बट प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी, आर वेटिंग माय पॉईंट. पण यामध्ये एक फार महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी क्लिअर करतो, हे दोन पॉईंट मी जे लिहिले आहेत हे तर या पॉईंटवरच लिहिले आहेत, हे पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले म्हणजे हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल. पण बांधव, तुम्ही जर ए आणि सीला ऑब्झर्व केलं तर मी तुम्हाला असं म्हणेन की ए आणि सीचं प्रेशर सेम आहे. तुम्ही म्हणाल सर कसं काय सेम आहे, अरे बांधव त्यावर तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होत आहे, राईट ना, दोन्ही पण ॲटमॉस्फेअरमध्ये आहेत, म्हणजे दोघांवर प्रेशर कोणतं ॲक्ट होणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोघांवर सेम आहे, म्हणजे तुम्ही म्हणणार प्रेशर ॲट ए इज एक्झॅक्टली इक्वल टू प्रेशर ॲट सी ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे पहा, ए आणि सी बरोबर आहे आणि डी पण इक्वल आहे, राईट ना, सी आणि डी इक्वल होता आणि ए आणि सी इक्वल आहे, म्हणजे ए सी आणि डी इक्वल आहे. राहिला विषय फक्त बीचा, बी कमी आहे, बीचं प्रेशर काय कमी आहे, इक्वल प्रेशर एचं आहे, सीचं आहे आणि डीचं आहे, बीचं प्रेशर कमी आहे, राईट. पण तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर हाईट म्हणजे लेवल ऑफ बी आणि डी इक्वल आहे, लेवल आणि बी आणि डी काय इक्वल. आणि आपण या चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चरमध्ये असं शिकलो की प्रेशर ॲट सेम लेवल शुड बी सेम, राईट ना, प्रेशर ॲट सेम लेवल शुड बी सेम. पण इथे यांची लेवल सेम आहे बट प्रेशर सेम नाही आहे, याचं प्रेशर कमी आहे, याचं प्रेशर जास्त आहे, आर वेटिंग माय पॉईंट. सो हा अगेन्स्ट द लॉ आहे, हा जो फेनोमेना इथे आपल्याला दिसतोय हा अगेन्स्ट द लॉ आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, एकतर डीचं प्रेशर कमी करावं लागेल किंवा बीचं प्रेशर इन्क्रीज करावं लागेल, तरच या दोघांचं प्रेशर सेम होईल. सो आपण डीचं प्रेशर कमी करू शकत नाही बट बीचं प्रेशर इन्क्रीज करू शकतो. कुठपर्यंत इन्क्रीज करायचं, जोपर्यंत तो डीच्या लेवलला येत नाही, प्रेशरच्या लेवलला, डीच्या प्रेशर लेवलला तो येत नाही, म्हणजे बीचं प्रेशर तोपर्यंत इन्क्रीज होणार जोपर्यंत ते डीच्या प्रेशरबरोबर इक्वल होत नाही, राईट. मग प्रेशर कसं इक्वल करणार, ऑफकोर्स हाईट इन्क्रीज करणार, राईट ना, प्रेशर कसं इन्क्रीज करणार, हाईट इन्क्रीज करणार. मग हाईट इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही इकडनं इकडनं लिक्विड टाकू नाही शकत, राईट ना. सो इकडनं लिक्विड या कॅपिलरी ट्यूबमध्ये येणार, राईट, इकडनं लिक्विड कॅपिलरी ट्यूबमध्ये येणार आणि ही जी हाईट तुम्हाला दिसतीये ही हाईट इन्क्रीज इन्क्रीज होत जाणार, ओके. आणि कुठपर्यंत इन्क्रीज होणार ती, ऑफकोर्स एच हाईटपर्यंत इन्क्रीज होईल. मग एच हाईट कोणती, तर ॲट दॅट पर्टिक्युलर हाईट द प्रेशर ॲट बी अँड प्रेशर ॲट डी विल बिकम सेम. क्लिअर आहे तुम्हाला पॉईंट, एकदम सेम मी सांग सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलं आहे या फेनॉमेनावरून. कशासाठी, बी आणि डी सेम लेवलला आहेत पण प्रेशर सेम नाही, ते अगेन्स्ट द लॉ आहे. सेम लेवलला प्रेशर काय असलं पाहिजे, ऑफकोर्स सेम असलं पाहिजे. सो प्रेशर बी आणि डी सेम करण्यासाठी बीचं प्रेशर आपल्याला इन्क्रीज करावं लागेल, बिकॉज बीचं प्रेशर कमी आहे, त्यामुळे यामध्ये लिक्विड ॲड होत जातं. कुठपर्यंत ॲड होतं, जोपर्यंत बी आणि डीचं प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत हे ॲड होत राहील, ओके. होप सो तुम्हाला हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. सेम पॉईंट फॉलला आहे, फॉल जी कॉन्सेप्ट आहे, लिक्विड फॉल का होईल, तर ऑफकोर्स प्रेशर दोन पॉईंटचं काय झालं पाहिजे, सेम, त्यामुळे फॉल होईल ते, ओके. तो पॉईंट तुम्ही होमवर्कला करणार आहे, हा पॉईंट एकदम क्लिअर असेल. डायग्राम ड्रॉ करा, यानंतरचं डेरिवेशन आपण लगेच क्विक पाहूयात डेरिवेशन, ओके. तर डेरिवेशन काय असणार आहे याचं, सी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला ट्राय करेल. हा पॉईंट ए आहे तुम्हाला माहिती आहे, हा पॉईंट सी आहे, हा पॉईंट डी आहे आणि हा पॉईंट बी आहे. बट ए आणि बीचं प्रेशर सेम नाही आहे, एचं प्रेशर जास्त आहे, बीचं प्रेशर कमी आहे. सो द डिफरन्स बिटवीन प्रेशर ए अँड प्रेशर बी इज ऑलवेज इक्वल टू 2T/R. पहा मी काय लिहिलं आहे, फार इम्पॉर्टंट पॉईंट.
द प्रेशर डिफरेंस बिटवीन ए एंड बी इज इक्वल टू 2T/R. म्हणजे प्रेशर ऑफ ए मायनस प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू 2T/R. किंवा सर टी इज वॉट, टी इज नथिंग बट सरफेस टेन्शन. लास्ट लेक्चरला पाहिलं टी इज सरफेस टेन्शन. आर काय? आर इज नथिंग बट रेडियस ऑफ मेनिस्कस. ती कसली रेडियस आहे? मेनिस्कसची ती रेडियस असणार आहे, बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे यातला जो प्रेशर डिफरन्स आहे पी ए मायनस पी बी आपण रो जी एच ने लिहू शकतो. एच इज द हाईट, जी इज द ग्रॅव्हिटी, राईट. रो इज नथिंग बट डेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड. पी ए मायनस पी बी डिफरन्स रो जी एच ने घेतला इज इक्वल टू 2T/R बनला, राईट. सो एच काय बनला? एच बनला 2T/R रो जी. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर हाईट. तुम्हाला सर हाईट किती इन्क्रीज होणार? किती इन्क्रीज होण्यासाठी हा फॉर्म्युला आहे बाळांनो, 2T/R ρg. T इज युअर सरफेस टेन्शन, R इज नथिंग बट द रेडियस ऑफ मेनिस्कस, रो इज युअर डेन्सिटी ऑफ लिक्विड, G इज द इफेक्टिव ग्रॅव्हिटी. दॅट सेट, ओके ना? क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना? एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी सांगितलं तुम्हाला. आता यामध्ये अजून एक दुसरा फॉर्म्युला आहे, त्याला पण थोडं जरा मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पहा, सी गाईज, हा टॉप आहे त्या कॅपिलरी ट्यूबचा असं आपण कन्सिडर करूयात, ओके ना? हा टॉप आणि लिक्विड मेनिस्कसला मी या पद्धतीने घेतो. आता हा जो लिक्विड मेनिस्कस आहे ना, हा अशा पद्धतीने आहे असं आपण कन्सिडर करूयात, ओके. तर सगळेजण प्रॉपर पहा. आता हा जो लिक्विड मेनिस्कस आहे याला मी थोडा मोठा ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला बोर्डवर ते व्यवस्थित दिसलं पाहिजे कॅमेरामध्ये, राईट. सो त्याचा जो लिक्विड मेनिस्कस आहे तो आपण असा घेतला, पहा, राईट ना? सेंटरपासून इथपर्यंत रेडियस ऑफ लिक्विड मेनिस्कस विच इज कॅपिटल आर, राईट ना? आणि इथून इथपर्यंत पण काय असेल? रेडियस ऑफ मेनिस्कस आर. हे जे हे काय आहे, हा इथून इथपर्यंत हा स्मॉल असणार, राईट ना? पहा एकदम प्रॉपरली व्यवस्थित. हा जो आहे रेडियस ऑफ लिक्विड मेनिस्कस आहे, दिस आर इज ऑल्सो रेडियस ऑफ लिक्विड मेनिस्कस. पण हे जे डिस्टन्स आहे कोणतं डिस्टन्स आहे? ऑफकोर्स इथे जर तुम्ही ही कॅपिलरी जर ड्रॉ केली तर कॅपिलरीची ही रेडियस दिसते आहे तुम्हाला, राईट ना? दिसतं का कॅमेरामध्ये? अजून थोडं मोठं करतो हवं तर, पहा अजून थोडं जेणेकरून तुम्हाला अजून व्यवस्थित क्लिअर होईल ते. ही कॅपिलरी ट्यूब आहे, हा मेनिस्कस आहे, ओके. हा सेंटर असेल मेनिस्कसचा, तर हे काय? ही रेडियस बनली मेनिस्कसची. ही वाली रेडियस आहे तर ही वाली सुद्धा काय? रेडियसच असेल. ही वाली पण काय? रेडियसच असेल, राईट ना? हे जे डिस्टन्स कोणतं आहे? हे वालं डिस्टन्स. हे वालं डिस्टन्स स्मॉल आर आहे. पण हे स्मॉल आरला तुम्ही काय म्हणणार? रेडियस ऑफ दिस कॅपिलरी ट्यूब, राईट ना? ही जी कॅपिलरी ट्यूब असेल, ह्या कॅपिलरी ट्यूबची सेंटर लाईन, आणि ही वाली काय? त्याची रेडियस स्मॉल आर, राईट. समजून घ्यायचं, ट्राय करा. एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे, यामध्ये काही लॉजिक नाही. सो दिस कॅपिटल आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ मेनिस्कस. ही रेडियस आहे तर ही पण रेडियस आहे, सेम सर्कलच्या रेडियस आहेत त्या. हे डिस्टन्स काय बनलं? स्मॉल आर बनलं. स्मॉल आर म्हणजेच काय? रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. मग बांधू, जर या अँगलला आपण थीटा कन्सिडर केलं तर इथे मी कॉस ऑफ थीटा तुम्हाला जर विचारलं, कॉस ऑफ थीटा, कॉस ऑफ थीटा इज नथिंग बट ॲडजस्टंट बाय हायपोटेनियस, राईट ना? ॲडजस्टंट म्हणजे हा वाला आर, हायपोटेनियस म्हणजे सॉरी हायपोटे ॲडजस्टंट म्हणजे स्मॉल वाला आर, राईट ना? हा थीटा आहे, त्याच्या ॲडजस्टंट हा स्मॉल आर आहे, आणि हायपोटेनियस म्हणजे हा कॅपिटल वाला आर, राईट. मग कॅपिटल आरची व्हॅल्यू काय बनली? ऑफकोर्स कॅपिटल आर इज नथिंग बट स्मॉल आर अपॉन कॉस ऑफ थीटा, राईट. कॅपिटल आरची व्हॅल्यू इथे पुटअप करूयात, काय बनेल मग? एच इज इक्वल टू 2T ॲज इट इज, आरची व्हॅल्यू स्मॉल आर अपॉन कॉस थीटा, रो ॲज इट इज, जी ॲज इट इज, राईट. म्हणजेच कुठे लिहू? आता इकडे वरती लिहितो मी, हा थोडं आपल्याकडे स्पेस कमी इथे, याला वरती घेतो. हा कॉस थीटा वरती जाईल, काय बनेल मग? एच इज इक्वल टू 2T कॉस ऑफ थीटा अपॉन आर रो इन टू जी. हा सेकंड वाला फॉर्म्युला, आणि हा व्हेरी ॲक्युरेट फॉर्म्युला, हा खूप ॲक्युरेट फॉर्म्युला दिला आहे मी तुम्हाला. कशावरून केला? आपण या कॅपिटल आरची व्हॅल्यू, आपण या फॉर्ममधनं कॅपिटल आरची व्हॅल्यू स्मॉल आर अपॉन कॉस ऑफ थीटा घेतली, वेअर स्मॉल आर इज नथिंग बट रेडियस ऑफ दिस कॅपिलरी ट्यूब.
कैपिटल आर इज नथिंग बट रेडियस ऑफ दिस मेनिस्कस, राइट ना. सो या कैपिटल आर ची वैल्यू स्मॉल आर अपॉन कॉस थीटा, पुट अप केलं कॉस थीटा वरती गेल्यानंतर टू टी कॉस थीटा अपॉन रो जी एच बनेल. दॅट्स इट. ओके, हा फॉर्म्युला मोस्ट ॲक्युरेट फॉर्म्युला आहे. मोस्ट काय? ॲक्युरेट फॉर्म्युला असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? या फॉर्म्युल्यावर तुम्हाला बेस्ट खूप सारे सी टी जेई आणि नीटला क्वेश्चन्स विचारले जातात, खूप सारे क्वेश्चन्स. ओके, त्यामुळे हा फॉर्म्युला अजिबातही विसरायचा नाही. हा फॉर्म्युला खूप आय एम पी आहे. मी याला इथे आय एम पी हवं तर नोट पण करतो. आय एम पी काय करतो? नोट. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? ओके, दिस आर स्मॉल आर इज नथिंग बट रेडियस ऑफ दिस कॅपिलरी ट्यूब, कॅपिटल आर इज नथिंग बट रेडियस ऑफ मेनिस्कस. ओके, चला एक क्वेश्चन सीईटीचा यावर तुम्हाला विचारतो. मी सीईटीचा विचारतो. गाईज, आपल्याला ही हाईट जी मिळाली ही एच पर्यंत मिळाली, राईट ना. इथपर्यंत तुमचं लिक्विड अप झालं, राईट झालं, राईट. पण ॲजम करूयात आपण ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ती मी बाहेर काढली आणि तिला इथनं ब्रेक केली. कुठनं ब्रेक केली? इथं, इथे मध्ये जी आहे ना इथे मी तिला ब्रेक केलं. पण लिक्विड तर तिच्या वरतीपर्यंत राईट झालं होतं. मग आता या पर्टिक्युलर केसला तुम्हाला हे वरचं सगळं जाणार आणि इथपर्यंतच तुमची कॅपिलरी ट्यूब मिळणार, राईट. पण लिक्विडच्या आयडियापेक्षा जास्त होती. आता काय होणार रे या पर्टिक्युलर केसला? काय होणार? तुम्ही सगळे म्हणाल ऑफकोर्स 99% स्टुडंट इथे फेल होतात. ते म्हणतात ऑफकोर्स सर कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर लिक्विड येईल का? तर मग अशी लिक्विडची हाईट जास्त होती, राईट ना. आता त्या हाईटपेक्षा कमी कॅपिलरी ट्यूब बनली आहे, राईट. मग तिथनं लिक्विड काय येईल? बाहेर येईल. एकदम रॉंग, राईट ना. तुमचा ॲन्सर लिक्विड विल ओव्हरफ्लो आणि हा ऑप्शन प्रेझेंट असतो तुमच्या सी ई टीला किंवा जेई नीटच्या क्वेश्चन्समध्ये. ओके, आणि सगळेजण टिक करतात कशावर? लिक्विड विल ओव्हरफ्लोवर. पण तुम्ही जर प्रॉपरली या फॉर्म्युल्यावर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर, राईट ना. एच इज काय? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर, राईट. क्लिअर आहे? म्हणजे हाईट आणि रेडियस ऑफ मेनिस्कस इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हाईट जर जास्त असेल तर हा आर कमी बनणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? हाईट जर जास्त असेल तर आर कमी बनणार, पण हाईट कमी असेल तर आर काय बनणार? जास्त बनणार, बरोबर. म्हणजे हाईट ॲडजस्ट करण्यासाठी, ही जी हाईट आहे ही हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आर त्याची व्हॅल्यू चेंज करणार. ओके, सो लिक्विड मेनिस्कस सगळ्यात आधी असा असेल तर तो हाईट जर जास्त असेल तर लिक्विड मेनिस्कस किती बनणार? कमी बनणार. म्हणजे तो या पद्धतीने बनणार, राईट ना. आपली हाईट कमी झाली ना आता, राईट. म्हणजे आर काय होणार? आर होणार जास्त, राईट. आर जास्त होणार त्याच्यामुळं हा जो शेप आहे हा अजून असा बनेल, राईट. अजून हाईट जर कमी झाली, अजून हाईट कमी झाली तर अजून आर जास्त, म्हणजे अजून मोठा. अजून हाईट कमी झाली, अजून जास्त, आणि एका पर्टिक्युलर टाईमला तो फ्लॅट बनेल. दॅट्स इट. फ्लॅटची रेडियस काय? अरे एखादा फ्लॅट सर्फेस असेल त्याची रेडियस इन्फिनिटी. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, सो इथे तुम्ही जे म्हणाल ते लिक्विड डायरेक्टली बाहेर येईल, विच इज रॉंग. आर एचनुसार स्वतःला काय करेल? ॲडजस्ट करेल. क्लिअर? होप सो तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल. यावर खूप सारे क्वेश्चन्स येतात, या फॉर्म्युल्यावर तर खूप जास्त येतात, पण ते आपण सीईटी लेक्चर्सला प्रॉपरली पाहूयात. आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की कॅपिलरी ॲक्शनची डेफिनेशन, त्यामध्ये राईज कसं होतं ते मी तुम्हाला फेनोमेना एक्सप्लेन केला. त्या फेनोमेनावरून मी तुम्हाला एक डेरिवेशन दिलं, डेरिवेशननुसार हाईट मिळाली. हाईटचा फॉर्म्युला एच इज इक्वल टू 2t अपॉन आर रो जी. दुसरा फॉर्म्युला एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन आर रो इंटू जी. हे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले, विच इज व्हेरी आय एम पी. ओके, मी याला रफ करतो आता. आणि यावर सेकेंड मेथडनी कशा पद्धतीने आपण डेरिवेशन देऊ शकतो ते पण तुम्हाला मी क्लिअर करतो. सी गाइस, सेकेंड मेथड आपण पाहतोय. सेकेंड मेथडनी सुद्धा आपण हे डेरिवेशन देऊ शकतो. ही वाली मेथडसुद्धा खूप वेळा बोर्ड एक्झामला विचारली गेलेली आहे, त्यामुळे आय एम पी मार्क करायला अजिबात ते विसरायचं नाही. सी, ही कॅपिलरी ट्यूब आहे आणि हा तुमचा मेनिस्कस आहे,
ओके तुम्हाला माहिती आहे इथे मेनिस्कसवर सगळे काय आहेत इथे प्रेझेंट मॉलिक्यूल आहेत लिक्विडचे राईट आणि तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला शिकवलं डायरेक्शन ऑफ सरफेस टेन्शन इज नथिंग बट टँजेन्शियल सरफेस टेन्शनची डायरेक्शन ऑलवेज टँजेन्शियल असते त्यामुळे ती टँजेन्शियल म्हणजे अशी असणार राईट सेम या पण डायरेक्शनला इकडे सुद्धा मॉलिक्यूल्स आहेत त्याची पण डायरेक्शन अशी असेल राईट ना इन न्यूटन म्हटला एव्हरी ॲक्शन ॲज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन मग हा जर टी आहे तर हा पण काय टी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन इकडे ॲक्शन मिळाली त्याला इकडे रिॲक्शन मिळाली राईट ना मग तुम्ही जर पाहिलं या टीला आपण स्प्लिटअप करूयात या टीला जर तुम्ही स्प्लिटअप केलं तर हा बनेल टी कॉस थीटा कारण हा थीटा आहे तर हा पण थीटा असणार थीटा जा ॲडजस्टन टी कॉस थीटा हा अपोजिट टी साईन थीटा बरोबर हा सुद्धा टी आहे ना या साईडला या डायरेक्शनला टी दिसतोय मग या टीला रिॲक्शन इकडे मिळाली टीची ही ॲक्शन ही रिॲक्शन त्याला स्प्लिटअप केलं हा जर थीटा आहे तर हा थीटा हा काय म्हणला टी कॉस ऑफ थीटा इकडे टी साईन ऑफ थीटा राईट हा टी साईन थीटा आणि टी साईन थीटा कॅन्सल झाला अपोजिट डायरेक्शनला आहे बघा राहिलं प्रेझेंट फक्त टी कॉस थीटा आहे ना राईट म्हणजे राईज होतं जे लिक्विड कॅपिलरी ट्यूबमध्ये ते राईज कोणामुळे होतं ऑफकोर्स या टी कॉस थीटा कॉम्पोनंटमुळे होतं हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो राईज अप कोणामुळे होणार टी कॉस थीटामुळे ते राईज होईल राईट टी साईन थीटा तर कॅन्सल झाला आणि टी कॉस थीटाची डायरेक्शन अपवर्ड आहे आणि तोच त्या वॉटरला अप डायरेक्शननी घेऊन जातो थोडं पुढे जाऊयात पहा आता इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती आहे सरफेस टेन्शनची डेफिनेशन टी इज इक्वल टू एफ बाय एल राईट ना पण हा टी कोणता आहे आता टी कॉस थीटावाला टी आहे सो टी कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू एफ बाय एल राईट पण हे एफ कोणता आहे हे अपवर्डवाला एफ आहे म्हणून मी इथे अप लिहितो याला पण हा एल कोणता आहे एल म्हणजे टू पाय आर राईट ना शेप टू पाय आर सरकमफरन्सवर पूर्ण ओके टू पाय आर सो इथे एफ अप तुम्हाला काय मिळेल टी कॉस ऑफ थीटा इंटू टू पाय आर हा मिळाला इक्वेशन नंबर वन क्लिअर ना मी काय सांगतो ते आपण टी कॉस ऑफ थीटा कसं आलं ते पाहिलं टी सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला शिकलो आहे एफ बाय एल सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला सो एफ कोणता आहे अपवर्ड फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शन सो एफ अप अपॉन टू पाय आर एल किती आहे हा टू पाय आर आहे सकमफरन्सवर हा जो टी कॉस थीटा आहे पूर्ण सकमफरन्सवर असणार आहे प्रेझेंट ओके सो हा इकडे डिवाइड इकडे मल्टीप्लाय झाला सो एफ अप इज इक्वल टू टी कॉस थीटा इंटू टू पाय आर इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं राईट इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं आता यामध्ये फार महत्त्वाचा पॉईंट डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणतं फोर्स आहे ती म्हणा सर एफ डाऊन इज नथिंग बट एम जी राईट ना त्याचं स्वतःचं वेट पण या एम जीला काय लिहिणार आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो मास इज नथिंग बट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जी ॲज इट इज क्लिअर ना मासचा फॉर्म्युला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जी ॲज इट इज राईट सो एफ डाऊनवर्ड इज इक्वल टू रो आता व्हॉल्यूमला काय लिहिणार या व्हॉल्यूमला काय लिहिणार तुम्ही व्हॉल्यूमला लिहिणार तुम्ही पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू जी राईट ना व्हॉल्यूमचा या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा जर एच असेल तर पाय आर स्क्वेअर इंटू एच पाय आर स्क्वेअर इंटू एच इज द व्हॉल्यूम ऑफ दिस ओके इंटू जी ॲज इट इज हे काय मिळालं तुम्हाला हे मिळालं डाऊनवर्ड फोर्स काय मिळालं डाऊनवर्ड फोर्स मग ॲट स्टेबल इक्विलिब्रियम दोन्ही पण इक्वल असतील अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड त्यावेळेस ते लिक्विड काय असणार स्टेबल कंडिशनला असेल मग आपण जर अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड केलं एफ अप इज इक्वल टू एफ डाऊन तर एफ अपचा फॉर्म्युला टी कॉस ऑफ थीटा इंटू टू पाय आर इज इक्वल टू डाऊनचा फॉर्म्युला रो पाय आर स्क्वेअर एच इंटू जी राईट पहा हा पाय आणि हा पाय कॅन्सल केला हा आर आणि स्क्वेअर काय केला कॅन्सल केला राईट मग इथे काय राहिलं इथे राहिलं टू टी कॉस थीटा हा टू इथे लिहिला मी फक्त टू टी कॉस थीटा इज इक्वल टू इथे राहिलं रो आर एच आणि जी राईट दिसतंय तुम्हाला हा रो हा आर हा एच आणि जी आपल्याला काय पाहिजे एच पाहिजे सो एच विल बिकम टू टी कॉस थीटा हा रो आर जी इकडे डिवाइड होणार रो आर इंटू जी दॅट्स इट हा मिळाला तुम्हाला
फॉर्मुला, तुम्ही हा वाला फॉर्मुला आणि हा वाला फॉर्मुला चेक करा. टू टी कॉस थीटा अपॉन रो आर जी, टू टी कॉस थीटा अपॉन रो आर जी, दॅट्स इट. दिस इज युअर सेकंड मेथड. या सेकंड मेथडनी सुद्धा तुम्ही याला डिराईव्ह करू शकता. काय केलं सेकंड मेथडसाठी आपण? सिंपल, सेकंड मेथडसाठी एफ अप अपॉन एफ डाऊन, दॅट्स इट. ओके, आणि तुम्हाला काय मिळालं? हाईट प्रॉपरली कॅल्क्युलेट करता आली. होप सो तुम्हाला क्लिअर असेल. आज आपण काय काय पाहिलं? कॅपिलरी ॲक्शन पण आपला क्लिअर झाला. आपण पाहिलं शेप ऑफ लिक्विड बाय डिस्कस, कॉन्केव्हिटी, कॉन्वेक्सिटी, प्लेन सरफेस, प्युअर वॉटर, याच्या सगळ्या कंडिशन्स एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले. कॅपिलरी ॲक्शनची डेफिनेशन पाहिली, राईट. कॅपिलरी ॲक्शनमध्ये लिक्विड राईज कसं होतं हे मी तुम्हाला सांगितलं. फॉलची कंडिशन तुम्हाला होमवर्कला करायची आहे, विसरायचं नाही. त्याचं मी डेरिव्हेशन तुम्हाला दिलं. डेरिव्हेशनमध्ये एचचा फॉर्म्युला मिळाला टू टी अपॉन आर रो जी. दुसरा फॉर्म्युला एच इज इक्वल टू टू टी कॉस थीटा अपॉन आर रो जी. ओके, आणि यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट, लिक्विड अप का होतं तर टी कॉस थीटा मूव्ह होतं. त्याच्या सेकंड मेथडनी आपण तोच फॉर्म्युला परत एकदा डिराईव्ह केलेला आहे. होप सो तुम्हाला क्लिअर असेल. ज्यांना का आलं नाही त्यांनी हे व्हिडिओ रिपीट करा. लेक्चर नंबर 4 आपण क्लिअर केलं आहे. आता लेक्चर नंबर फिफ्थमध्ये आपण हायड्रोडायनॅमिक्स हा पॉईंट क्लिअर करणार आहे, बिकॉज आपला ऑलमोस्ट आता सरफेस टेन्शन क्लिअर झालं आहे. ओके, हायड्रोडायनॅमिक्स, हायड्रोडायनॅमिक्सवर साधारणतः 2 लेक्चर लागतील. थर्ड लेक्चरमध्ये याचे न्यूमेरिकल होतील, म्हणजे राहिलेल्या 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपला संपेल. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित प्रॉपरली स्टडी करायचा या चॅप्टरचा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सी ई टीला खूप चांगले क्वेश्चन्स यावर विचारले जातात. ओके, चलो, थँक्यू सो मच.